नमस्कार, आज मी तुम्हाला उकडीचे मोदक करून दाखवणार आहे. आपल्या गणपती बाप्पाचं नैवेद्यचं ताट म्हणजे आपला गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक. ते कसे बनवायचे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. इथे मी उकडीचं तांदळाचं पीठ घेतलं आहे, रेडीमेड घेतलं आहे. सुवासिक तांदळाचं असं म्हणजे पीठ घ्यायचं, म्हणजे मोदक छान असे नरम तयार होतात, मऊसूत. इथे मी बासमती तांदळाचं पीठ घेतलं आहे. ह्या वाटीच्या मापाने दोन वाट्या पीठ घेतलं आहे. मी पीठ घेतलं आहे त्याच वाटीच्या मापाने. इथे मी दोन वाट्या ह्या ओला नारळ किसून घेतला आहे आणि ह्याच वाटीच्या मापाने एक वाटी इथे मी गूळ किसून घेतलं आहे. आपलं प्रमाण ज्या वाटीच्या मापाने आपण पीठ घेणार त्याच वाटीच्या मापाने आपल्याला इथे उकडीसाठी पाणी ठेवायचं आहे. आणि सर्व साहित्य आपल्या घरातल्या कुठला पण मेजर कप किंवा वाटीच्या मापानेच घ्यायचं आहे. दोन कप ओला नारळ असेल दोन वाटी, तर एक वाटी त्याला गूळ घ्यायचं आहे किसून. हे प्रमाण परफेक्ट आहे. आणि समजा दोन वाटी आपलं पीठ असेल तर त्याला दोन वाटीच पाणी घ्यायचं आहे. तुम्ही इथं पाणी किंवा दूध दोन्ही अर्धा अर्धा घेऊ शकता. पीठ मळण्यासाठी उकड घेण्यासाठी मी इथे पाणी गरम होण्यासाठी ठेवते. इथे मी गॅसवरती टोप ठेवलं आहे, त्याच्यामध्ये पीठ घेतलं आहे त्याच वाटीच्या मापाने. इथे मी एक वाटी पाणी, आणि एक वाटी ज्या वाटीने पाणी घेतले त्याच वाटीने एक वाटी दूध घेते. तुम्हाला जर दुधामध्ये नाही करायचे असले तर पूर्ण पाणी घेतलं तरी चालेल. मी इथं अर्धं पाणी आणि अर्धं दूध घेतलं आहे. दुधामुळे काय होतं, आपला मोदक सफेद कलर म्हणजे उठून दिसतो, म्हणून थोडा दुधाचा वापर करायचा. छोटा एक चमचा तूप टाकून घ्यायचे पाण्यामध्ये. इथे मी हे पीठ बाऊलमध्ये काढून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकतो. चवीपुरतं म्हणजे किंचित मीठ टाकायचं, आपल्याला जास्त नाही टाकायचं आहे. आपला इथं गोडाचा पदार्थ आहे म्हणजे आपली थोडीशी चव वाढवण्यासाठी म्हणून आपण हे थोडं दोन चिमूटभर ह्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे, जास्त नाही टाकायचं आहे आपल्याला. इथे मी पीठ हे छान मिक्स करून घेतले आणि आपला मोदकाचं पीठ छान बारीक असावं. तुम्ही कुठे घरघंटीवर किंवा कुठे चक्कीवाल्याला दळून आणाल चक्कीवरून, तिथे तुम्ही सांगायचं ते मोदकाचं पीठ आहे. एकदम बारीक असं पीठ काढून घ्यायचं. इथे बघा आपल्या पाण्याला छान उकळ आला आहे. मी आता गॅस बंद करते. आपण पाणी आणि दुधाचं जे हे केलं आहे उकळ घेण्यासाठी ते एकसाथ ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. थोडं थोडं नाही ओतायचं आहे, एकसाथ ओतून घ्यायचं आहे. म्हणून आपण जे पीठ घेणार ते तुम्ही वाटीने किंवा तुमच्या मेजर कपने मापून घ्या. आता मी हे सर्व पीठ ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते. म्हणजे आपल्याला गॅसवरती उकड घ्यायला जमत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही उकड घेतली तरी तुमचे मोदक छान अगदी परफेक्ट तयार होतील. इथे बघा मी सर्व पाणी जे दूध आणि पाणी मिक्स करून जे गरम करून घेतलं होतं एकदम छान असं उकळ काढून घ्यायचं आहे आपल्याला पाण्याचं. आणि नंतर ह्या पिठामध्ये मिक्स करून आता 10 ते 15 मिनटं असं झाकण मारून ठेवून द्यायचं. इथे आता आपण मोदकाचं सारण करायला घेऊया. त्याच्यामध्ये एक छोटा चमचा तूप घालून घेते. आपलं तूप गरम झालं आहे, त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मी हा खसखस घालून घेते. एक छोटा चमचा तुपावरती जरा परतून घेऊया 5-10 मिनिटभर. तर इथे बघा मी वाटीच्याच मापाने एक वाटी गूळ घालून घेते. आपला दोन वाटी नारळाचा पीस आहे म्हणून मी एक वाटी गूळ घालून घेतली आहे किसून. हे बघा किस पण छान असा आपल्या हलक्या हाताने असा दाबून घ्यायचा, म्हणजे आपलं गुळाचं प्रमाण हलक्या हाताने दाबायचं, जास्त पण चेपून नाही घ्यायचं. ती बघा ही एक वाटी. हे
ये आपली दुसरी वाटी छान आपण मिक्स करून घेऊ. इथे आपण छान असा मिक्स करून घेऊया. गूळ आपला मित्र असा गूळ आपला पातळ जसा होईल तसं आपलं मिश्रण पातळ होईल. दोन वाटी नारळाच्या किसासाठी एक वाटी गूळ आपलं प्रमाण बरोबर आहे. जास्त किंवा कमी होत नाही. जर तुम्हाला गोड कमी हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कमी जास्त करू शकता. असं नाही कोणाला जास्त गोड आवडतं कोणाला कमी आवडतं, पण हे दोनच एक प्रमाण बरोबर आहे. इथे मी सारणामध्ये चिमूटभर मीठ टाकते. आपलं सारणाला गोडाचा पदार्थ असल्यामुळे त्याच्या मिठाचा मिठाने तर थोडी चव वाढते. इथे आपल्या सारणाला थोडा कलर येण्यासाठी मी पाव चमचा हळद टाकते. आपलं सारण तयार कसं झालंय आपण चेक करूया. जास्त पण सुकं नाही बनवायचं, नाही तर ते मोदकची पारी फुटू शकते. आणि जास्त पातळ पण नाही ठेवायचं, नाही तर ते उकळ मोदक आपले उकळते वेळी पाणी त्याचं बाहेर येऊ शकतं. गुळाचं छान असं मिश्रण आपलं घट्टसर बनवून द्यायचं आहे. आपण थोडं चेक करूया झालं आहे काय तयार. आपला चमचा काय हातात असतो ना आपला, परत नंतर तो असा उभा करून बघायचा. बघा अजून आपलं तयार नाही झालंय, पडतंय. इथे आपलं सारण तयार होत आलंय म्हणजे झालंच आहे. त्याच्यामध्ये आता मी वेलची पावडर घेतली, वेलची कुटून त्याच्यामध्ये टाकून घेते एक छोटा चमचा. आपण मिक्स करूया वेलची. मला दाखवते मी, बघा सारण आपलं तयार झालंय. मग अशा पद्धत होतं, आता मी दाखवते. चमचा उभा राहिलाय म्हणजे आपलं सारण तयार झालंय. मी आता गॅस बंद करते. इथे आपलं पीठ झाकून ठेवल्यास 15 मिनिटं होऊन झालेत. मी आता आपले पीठ काढून घेते परातीमध्ये. इथे मी थोडं अर्ध ह्याचं कलरमध्ये असं बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी इथे बघा एक बीट घेतलं आहे, छोटंसं किसून घेतलं आहे असं. हे बघा किसणीने साल काढून स्वच्छ धुवून किसणीने किसून घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्याचा जो रस निघाला आहे तो हा गाळण्याने गाळून घेतला आहे असं. हे बघा ओरिजिनल म्हणजे आपला पिंक कलर येणार याला. याच्यासाठी मी हे थोडंसं पीठ बाजूला करून ठेवते. आता आपण याला पाण्याचा हात लावून फक्त आपलं पीठ हे छान असं मळून घ्यायचं आहे. पाणी घालायचं नाही आहे आपल्याला, हाताला आपले चटके लागू नयेत म्हणून थोडासा पाण्याचा हात ओला करायचा आहे असं पाण्यामध्ये. असं आहे बघा, आणि छान आपलं पीठ मळून घ्यायचं मऊसूत असं. आपलं पीठ छान असं मऊसूत पहिलं मळून घ्यायचं आहे, तरच आपले मोदक छान असे नरम होतील. मी हा गोळा साईडला ठेवते आणि हे पीठ मळून घेते. त्याच्यामध्ये हा मी बीटचा जो कलर रस काढून ठेवला आहे तो घालून घेते आणि छान असं मळून घेते. जास्त नाही घालायचं आहे आपल्याला, थोडासाच घालायचा आहे कारण का आपलं पीठ पातळ होऊ शकतं. अंदाज घेऊनच घालायचा आहे. छान असं मळून घेऊया. आपली जी उकड काढून ठेवली होती ना त्याच्यासाठी बघा मी छान असं जो बीटचा रस काढून ठेवला होता त्याच्यातच हे छान असं जेवढा पाहिजे तेवढा रस घालून मी
हा गोळा तयार करून घेतलाय, तो आपण साईडला करूया। इथे आता मी या पिठामध्ये थोडीशी हळद घालून घेते, हे बघा थोडीशी चिमर, याच्यामध्ये मी पाव चमचा हळद टाकले, म्हणजे आपले हे केमिकलयुक्त फूड कलर नाही आहेत, आपले नॅचरल ओरिजिनल कलर आहे ते। काही लोक म्हणजे रेडिमेंटचे कलर पण याच्यामध्ये केमिकल वापरतात, पण आपण अशा प्रकारे हे या पिठाला कलर आणलं आहे। छान आपलं पीठ मळून घ्यायचं आहे, पहिलं मोठं मोठं हे पीठ पहिलं मळून घेतलं, कारण का पीठ आपलं थंड होईल, त्याच्या अगोदर हे पूर्ण मिक्स करून घेतलं आहे। परत एकदा त्याला आपण तुपाचा हात लावून छानपैकी असं आपली पाळी तयार होईल अशा प्रकारे आपण परत एकदा मळून द्यायचं आहे। आणि हे थंड होऊ नये म्हणून मी थोडं मोठा मोठा पीठ मिक्स करून घेतलं आहे कलरमध्ये। ते बघा आपला हा पिवळा कलर तयार झाला हळदीमुळं। मला दुकानातले कलर आणायची काही गरज नाही, असे आपले दोन कलर घरच्या घरी आपले तयार होतात। आणि एक आपलं पिठ सफेद असल्यामुळं तो एक तिसरा कलर येतो, म्हणजे तीन कलर आपले नॅचरल कलर आपले आपण स्वतः तयार करू शकतो। इथे बघा हा आपला एक सफेद कलर तयार झाला, आपलं जे ओरिजिनल पीठ होतं त्याच्यापासून, आणि त्यातलेच हे मी पीठ वेगळे करून हे तीन कलर असे तयार केले, एक सफेद, आपला हा पिंक कलर, हा पिवळा कलर। हा आपण बीटपासून तयार केला आहे, बघा ओरिजिनल, त्याच्यामध्ये पाणी नाही घातलं आहे। पहिलं बीट मी असं किसून घेतले, धुवून स्वच्छ साल काढून वरचं किसणीने किसून घेतलं आहे, आणि नंतर त्याला असं दाबून हाताने गाळणीमधून गाळून घेतले, त्याच्यापासून हा आपला रस तयार झाला आहे। आता आपण इथे आता वापरला आहे पाणी न घालता, तरच आपला कलर एवढा उठून येईल। इथे आपण आता तुपाचा हात लावून छान असं आपलं पीठ परत एकदा छान मळून घेऊया। जेवढं पीठ आपलं छान मळलं जाईल तेवढे आपली मोदकाची पारी छान तयार होते। तुम्ही तर माझ्या माहितीनुसार पीठ वापराल तर तुम्ही बासमती पीठच मोदकासाठी वापरा। आणि जर आपल्याला हां एक सांगायची गोष्ट म्हणजे मोदकाचा तांदूळ हा नवीन असावा, जास्त जुना नसावा, नाही तर आपले मोदक फाटू शकतात। नवीन तांदूळ कसा चिकट असतो, त्यामुळं आपले पीठ म्हणजे मोदक छान तयार होते, फाटणार नाही बनवते वेळेत। म्हणून कधी पण मोदकाचा तांदूळ हा नवीनच वापरायचा, जास्त जुना नाही घ्यायचा। हे मी पीठ बघा छान असं परत तुपाचा हात लावून परत एकदा मळून घेतलं आहे। पण जेवढा आपलं हे पीठ मळून नरम होईल तेवढं आपला मोदक पण छान मऊसूक तयार होतं। आता आपण असा एक छोटा गोळा घेतला आहे आणि मी हातावर असा प्रेस करून बघते आता, म्हणजे आपला पारी साईडने फाटते काय। असे साईडला तडा गेली कुठं दिसली तर आपलं समजायचं की अजून पीठ तयार नाही आहे, पण आपलं पीठ कुठंच फाटत नाही म्हणजे आपलं पीठ छान असं तयार झालं आहे। मी पीठ छान असं मळून घेतो दुसरा गोळा, तुपाचा थोडा हात लावून। दुधाचा वापर केल्यामुळं आपलं ते बघा पिठाची चकाकी कशी तशीच टिकून राहते, म्हणून थोडं दूध आपण वापरायचं पीठ आपलं भिजवते वेळी। आपल्याला हे कसं ही एक कृती आपली सोपी आहे, म्हणजे पद्धत ते आपण गॅसवरती टोपात पाणी गरम करून मग ते घाय घाय होते आपल्याला की पिठाच्या आता घोटाळ्या होतील, मग हे आपल्याला ही पद्धत एक उकळ घेण्याची एक सोपी पद्धत आहे। पण पाण्याला उकळ घ्यायची छान अशी, एकदम छान पाणी उकळवून घ्यायचं आणि नंतर मग एका बाऊलमध्ये पीठ घेऊन आपलं ते सर्व पाणी एकसाथ ओतून छान असं पीठ आपलं मिक्स करून 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं,
नंतर असं हे थोडं कोमट असताना छान मळून घ्यायचं. हे बघा उकडेपेक्षा पण मस्त असं आपलं पीठ इथे तयार झाले बघा. मऊसूत इथे बघा आपण गोळा आपलं पीठ छान असं मळून घेतलं आहे. तो पण आपण एकदा चेक करूया. आपलं पीठ थंड होऊ नये म्हणून पहिलं कोमट असताना सगळे गोळे आपल्याला जर कलरचे बनवायचे असले ना असे तीन आपल्याला शेपचे जेवढा आपल्या प्रमाण पीठाचा असेल तेवढे समान गोळे तीन किंवा चार तुम्हाला कलर कुठले वापरायचे असतील ते कलर वेगळे करून पीठ वेगळं करून ठेवायचं. मग ते थोडा तुपाचा हात लावून नंतर ते छान असं मळून घ्यायचं. तर हा आपण सफेदवाला पीठ ठेवलं ते बघा ते पण मी असं छान मळून घेतलं आहे. ते पण चेक करते बघा परफेक्ट एकदम आपलं पीठ तयार झालं आहे. बघा साईडने जरा पण फाटत नाही लिपारी छान अशी तयार होणार आहे. इथे मी मोदकाचा साचा घेतला आहे. आता आपण ह्या साच्याला थोडासा तुपाचा हात लावून घेऊया म्हणजे आपले पीठ चिकटू नये म्हणून. आता आपण हा गोळा घेतला एक त्याचा छान असा तुपाचा हात लावून जरा प्रेस करून घ्यायचा. तो गोळा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. आणि आपल्या बोटाला थोडंसं तूप लावून तो गोळा छान असा आपल्या साच्यामध्ये पसरवून घ्यायचा आहे. आपल्या हाताला जर पीठ चिकटत असेल तर थोडासा तुपाचा हात लावायचा. छान असं साच्याच्या बाजूने पीठ आपलं पसरवून घ्यायचं आहे हाताने दाबून. आणि जास्तीचं पीठ ते आपलं असं वर येत आहे ते परत आपल्याला ते सारण घातल्यानंतर बंद करायला ठेवायचं आहे. मी सारण घेते तेवढं आपलं सारण बसेल तेवढं आपण छान असं बोटाने दाबून मोदकामध्ये भरून घ्यायचं आहे आपल्या साच्यामध्ये. आणि आपलं हे जास्तीचं पीठ आहे ते ह्याच्यावरती दाबून घ्यायचं आहे. आता आपलं जर एक्स्ट्राचं पीठ आपल्याला जमत नसेल तर आपला साच्याचं तोंड बंद कसं करायचं थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा त्याला असं बाहेरून थोडं लावून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं जे पीठ असतं आपण काढून टाकायचं. आता आपला हळूवारपणे साचा खोलायचं आहे. अशा प्रकारे हा मोदक तयार झाला आहे. इथे अशा प्रकारे आपले सर्व साच्यातले मोदक तयार करून घेतले. आता आपण वापरण्यासाठी ठेवूया. इथे मी चाळण घेतले मोदकाची त्याच्यामध्ये असं केळीचं पान ठेवलं आहे. तुमच्याकडे जर हळदीचं पान असेल तरी पण चालेल. मी इथं केळीचं पान मिळालं आहे ते ठेवलं आहे. आता त्याच्यावरती आपण हे मोदक वापरण्यासाठी ठेवून घेऊया. आपण ठेवतेवेळी वापरण्यासाठी थोडासा मोदक आपला पाण्यामध्ये डिप करून घ्यायचा आहे. जास्त बुडवून नाही ठेवायचं आहे थोडासा तळत्याचा ओला करून घ्यायचा आहे हलकासा म्हणजे आपले मोदक छान असे वापरले जातात. थोडंसं तळालाच पाणी लावायचं आहे फक्त मोदकाचं कारण का आपण करते वेळे कसं जास्त वेळ बनवापर्यंत ते सुकतात ना म्हणून थोडासा तळ आपला ओला करून घ्यायचा. जास्त पाण्यात बुडवायचे नाही तळाला फक्त पाणी लावून घ्यायचं आहे. आता आपण हे वापरण्यासाठी ठेवूया. चला इथे मी टोपामध्ये पाणी गरम व्हायला ठेवलं आहे. ते बघा छान असं पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे पहिली. आता आपण हे त्याच्यावरती ठेवूया. तुम्ही स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये पण वापरून घेऊ शकता. इथे मी टोपामध्ये ठेवते. आता आपण इथे त्याच्यावरती झाकण ठेवूया. इथे आता मी गॅसवरती ठेवून घेतले टोपावरती मोदक आपले वाफवण्यासाठी. गॅस आपला मिडियम ठेवायचा आहे. जास्त फास्ट नाही ठेवायचा आहे स्लो ते फास्टच्या मध्ये ठेवायचं आहे.
आणि मी आता झाकण ठेवते आणि आपल्याला 15 ते 20 मिनिटं छान असं वाफवून घ्यायचं आहे. आपले वाफ बाहेर गेले नाही पाहिजे आपले पाण्याचे, आपलं छान शिजले पाहिजे. इथे आपले मोदक वाफवायला ठेवल्यास 20 मिनिटं झालेत. मी आता झाकण काढून बघते आपले मोदक वाफलेत काय. आपले मोदक वाफवून तयार आहेत. थंड झाल्यावरती ताटामध्ये काढून घेऊया.